जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. माझ्या पराभवासाठी निलेश राणेंनी आधी स्वतःच मैदान निश्चित करावं अशी बोचरी टीका करत निलेश राणेंनी माझा पराभव करून दाखवावा असं प्रति आव्हान शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथे पत्रकारांशी बोलताना दिलंय. त्याचबरोबर राणेंचा स्वाभिमान पक्ष हा तडजोडीसाठी स्थापन झालाय असा आरोप पुन्हा एकदा त्यांनी केलाय. पाहुयात आमदार वैभव नाईक काय बोलले. खरं तर ही लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये लोकच ठरवतात कोणाला किती वेळा आमदार करायचं, कोणाला एकदाच खासदार करायचं किंवा कोणचा कोण मुख्यमंत्री झाला तरी त्याचा पराभव करायचा ही लोकशाहीमध्ये लोक ठरवतात. त्यामुळे निश्चितपणे लोकशाहीमध्ये त्यांनी निवडणुकीत आधी खरं तर उभं जावं. आणि माझं असं म्हणणं आहे की या मतदारसंघामध्ये आणि कोणते उमेदवार तुम्ही सांगा आणि माझ्यापुढे माझी उमेदवारी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे निश्चित ठरवतील उमेदवारी मला द्यायची किंवा शिवसेनेचे उमेदवार कोण असेल हे पक्षप्रमुख ठरतील. परंतु ज्या लोकांनी मला निवडून दिलं आहे ज्या संघटनेच्या माध्यमातून मी निवडून आलो त्याचं काम करणं त्या लोकांचे प्रश्न सोडवणं हे आधी माझे प्राधान्य आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणी उमेदवार असेल तर पक्षप्रमुखांनी दिल्यानंतर आदेशाप्रमाणे आम्ही निवडणूक लढवणार आहोत ते जिंकणार ह्याची 100% खात्रीच आहे. परंतु या महाशयांनी 5 वर्ष खासदारकी असताना किंवा त्यानंतर असल्या 4 वर्षांमध्ये काय केलं, कुठले प्रश्न घेऊन घेतले, कृष्णपर्यंत तडी लावली याचा पण विचार त्यांनी स्वतःला आधी केला पाहिजे. आज खासदार असताना BSNL ची टॉवर खासदार साहेबांना रावसाहेबांनी माझ्या किती झाले, केंद्राची योजना किती आणल्या आहेत, मुंबई गोवा मार्गाचं चौपदीकरण यांच्या कालकिर्दीमध्ये का झालं नाही, नौकानयचे प्रकल्प, केंद्राचा निधी, कुठला निधी आला याचा त्यांनी आधी अभ्यास केला पाहिजे होता. लोकांनी तो अभ्यास केला म्हणून त्यांना घरी बसवलंय. पण निश्चितपणे पुन्हा एकदा आम्ही जी कामं केली ती लोकांपर्यंत पोहोचवू, लोकांचा लोकशाहीच्या माध्यमातून लोकांकडे आम्ही जाऊ आणि निश्चितपणे लोक आम्हाला संधी देतील. माझं आव्हान त्यांनी स्वीकारलं पाहिजे, त्यांचं आव्हान मी स्वीकारू. माझं आव्हान त्यांनी माझं आव्हानच आहे ना, त्यांनी ते स्वीकारलं, त्यांनी वडिलांचं आव्हान मोडून काढलं त्यांनी स्वीकारावं, स्वीकारलं तर काम राहावं नाही तर पळून जातात. मधीच ते 6 महिन्यांना पुन्हा एकदा येतात, 6 महिने मी राहणार म्हणतायत, परत 6 महिन्यांना पळतायत. माझं हे वृत्तपत्र आहे, आपण बघितलं दररोज वृत्तपत्र ज्याप्रमाणे दररोज प्रसिद्ध होतं तसं मी दररोज लोकांपुढे प्रसिद्ध होणार आहे, लोकांपुढे दररोज जाणार कार्यकर्ता. यांचं फक्त वेशन वेस्टर्न नसतं, ते गुळगुळीत असतं, दिवाळी अंक असं असतो, गुळगुळीत असतो पण वर्षात एकदाच प्रसिद्ध होतो. तसं यांचं दिवाळी अंक आहे, मी हे करणार प्रसिद्ध आणि वेस्टर्न हे करणार नाही, मी दररोज लोकांपुढे आहे. त्यामुळे मला काय लोकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं करतो. खरं तर राणेंबरोबर जे सत्ता पाहतात त्या राणेंबरोबर असलेले एकमेव आमदार कालिदास कोळंबकर हे त्यांना सोडून भाजपमध्ये गेले. राणेंचा बरोबर असलेला तर एकही आमदार राणेंबरोबर नाही आहे आणि त्याचबरोबर राणेंचा मुलगा सुद्धा या ठिकाणी राणेंची लाट असेल तर राणेंच्या मुलग्याने सुद्धा 2 वर्षपूर्वीच राजीनामा दिला पाहिजे आणि पुन्हा निवडणुकीला समोर झालं पाहिजे. हे न करता ज्या पक्षामध्ये निवडून आलो त्या पक्षाच्या विरोधातच भूमिका घ्यायची यासाठी आमचा शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना विरोध होता. आणि त्या विरोधात म्हणलं की तुम्ही गेल्या अनेक वर्षातली कामं आणि आताची कामं याचा या ठिकाणी तुलना आपण करा. मुंबई गोवा मार्गाच्या चौपदीकरणासाठी विरोध केला, आपण विरोध करून सुद्धा आज काम सुरू चालू आहे, पुढच्या वर्षी या वर्षी सुद्धा मार्ग पूर्णपणे या ठिकाणी होईल. अशी अनेक विकासाची कामं या माध्यमातून आमच्या माध्यमातून झालेली आहेत आणि खरं तर एक ठेकेदार लॉबी सुद्धा या ठिकाणी मोडण्याचं काम या ठिकाणी शासनाने केलं आहे. आज आपण बघत असतो की काही वर्षापूर्वी प्रत्येक कामही सेटलमेंटच्या माध्यमातून व्हायची, परंतु आता ही कामही मोठ्या प्रमाणात स्पर्धेच्या माध्यमातून होतात आणि त्यामुळे चांगल्या ठेकेदारांना संधी मिळाली, चांगले काम होतात आणि यांची जी मक्तेदारी होती, यांची टक्केवारी काढण्याची वृत्ती होती ती आता कमी झालेली. खरं तर सभा तर आम्ही बघितली नाही आणि सभेतला रोष सुद्धा आम्ही काय बघितला नाही आणि सभेला एवढं महत्व देण्याचं सुद्धा काय हे नाही, कारण राणे वर्षातून एखादी सभा घेतात आणि त्यावर त्यांचा एकच अजेंडा असतो शिवसेनेवर आरोप करायचा आणि त्यामुळे शिवसेनेवर आरोप करणाऱ्याला खरं तर शिवसेनेवर राज्यस्तरीयचा कुठलाही नेता शिवसेनेच्यावर आरोप केल्याला उत्तर देत नाही आणि त्यांना ते पत्रावर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी जे आरोप शिवसेनेवर केले त्याला उत्तर दिलेलं आहे. स्वाभिमान पक्षाची स्थापन झाल्यानंतर त्यांनी तडजोडीवरून राजीनामा दिला आमदारकीचा आणि मग खासदार झाले, ही तडजोड त्यांनी त्या ठिकाणी केली. त्यानंतर झालेल्या तटकरींच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार होते, एकीकडे शिवसेनेचा आणि भाजपचा उमेदवार होता आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. दुसऱ्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला स्वतःचा उमेदवार उभा करतात एका ठिकाणी मुंबईमध्ये, त्यामध्ये स्वाभिमान भाजप आणि शिवसेना अशी लढत होते आणि दुसरीकडे आपल्या उमेदवाराची युती आपला उमेदवार मागे घेऊन त्यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तडजोडीचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे, सत्तेतला फायदा घ्यायचा आणि सत्तेच्या लोकांच्या विरोधात बोलायचं आणि त्यामुळे ही तडजोड करणारा पक्ष निर्माण झाला आहे. आणि राज्यात आपण बघित असेल की राज्यात या 2 वर्षामध्ये 500 पक्ष स्थापन झालेले आहेत
ते फक्त निवडणुकीमध्ये तडजोड करण्यासाठी स्थापन झालेले आहे आणि त्यातला हा एक पक्ष आहे. उद्धव ठाकरे आता महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी आपली वेगळी ओळख, आपल्या पक्षाची वेगळी ओळख आणि पक्षाला सत्ता देण्याचा च्या दृष्टीने वाटचाल पण करतो. त्याचबरोबर दिल्लीत पण म्हणजे खरं तर शिवसेना राज्याबाहेर कधी गेली नव्हती, परंतु दिल्लीत पण आता अयोध्यात उद्धवजी 25 टक्के जात आहेत आणि राज्याच्या विरुद्ध देशाच्या मीडियाने त्याच्यावर उद्धवजी लक्ष लागलं म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा आता राम मंदिराचा विषय धरला आहे. खरं तर उद्धवजी नोटबंदीच्या वेळी उद्धवजी बोलले, आज राम मंदिराच्या वेळी उद्धवजी बोलले तेव्हा राज्यातील नव्हे तर राष्ट्रीय पक्ष आता त्यामध्ये त्या मुद्द्याला घेऊन पुढे जात आहेत. त्यामुळे उद्धवजींची वाटचाल आता राणेंची वाटचाल एका स्वतःच्या खासदारकीपुरतीच मर्यादित राहिली किंवा स्वतःच्या आमदारकीपुरती मर्यादित राहिली, तर उद्धवजींची वाटचाल ही आता देशाच्या पंतप्रधान कोण हे ठरवण्याची उद्धवजींची आता कार्यक्षमता निर्माण झालेली आहे. खरं तर ज्या गोवा सरकारने बंदी आणली त्या सरकारशी चर्चा करण्याचं काम आजपर्यंत चालू आहे. पहिल्यांदा पालकमंत्री दीपक केसरकरांनी चर्चा केली, ते आपण बघितलं असेल की काही लोकांच्या चर्चा कशा फक्त नुसत्या घोषणा केल्या आहेत किंवा नुसते डरकाळी पडल्यात पण त्यातनं काही झालं नाही. पण दीपक केसरकरांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची चर्चा केली. आता काल पण आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो, राज्यातील कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मच्छीमारांच्या प्रश्नाची चर्चा झाली आणि माननीय मुख्य सचिव राज्याचे मुख्य सचिव गोव्याच्या मुख्य सचिवांशी बोलणार आहेत आणि त्यातनं हा मार्ग निश्चित या ठिकाणी निघेल. आणि त्याचबरोबर आम्ही पण याला पर्याय म्हणून इन्स्टिट्यूटर बँकची सुरू देण्याचा प्रयत्न चालू आहे. आज पण केसरकर साहेबांनी माझी चर्चा केली आणि लवकरच या प्रश्नासंदर्भात ज्याप्रमाणे आम्ही पर्सनेलवर बंदी आणली, मच्छीवर न्याय दिला, ज्याप्रमाणे ईडीनं बंदी आणली, त्याप्रमाणे या विषयावर सुद्धा आम्ही निश्चितपणे तोडगा काढू. त्यातनं मच्छीमारांना त्रास होणार नाही, मच्छीमारांचं उत्पन्न कमी होणार नाही यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न झालो आणि निश्चित त्यातनं तोडगा निघेल. शेवट कोण घेतील, ज्यांनी जे काय ते करतील ते वर्षातनं एखाद्या ठिकाणी एखादं आंदोलन करायचं आणि पुन्हा पुढच्या वर्षी यायचं तर त्याला शेवट होणार नाही, त्यामुळे शेव घेण्याचा प्रश्नच नाही. खरं तर मच्छीमारांचे प्रश्न कोण सोडवतो ते मच्छीमारांना माहिती आहे आणि आम्हाला शेळ नसणार, शेळ असतं तर शेळ वाद असतं तर आम्ही तुमच्याकडे स्टेटमेंट दिले असते हे केलं बाबा. आमचे प्रयत्न आमच्या पद्धतीने चालू. निलेश राणेंनी आरोप केले की निलेश राणेंवर असलेले संदेश प्रभू त्यांची पर्सनेटची बोट होती ती आम्ही पकडून दिली. आसलेकरांची पर्सनेट त्यांच्यावर असलेल्या कार्यकर्त्यांची पर्सनेट बोटी आहे आणि त्या सरकारने पकडलं आहे. आणि ह्यांनी आम्ही स्वतः खासदार असताना लोकसभेमध्ये किती प्रश्न मांडले, लोकसभेमध्ये किती मच्छीमारांचे प्रश्न मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न केला, त्या प्रशासकीय पातळीवर काय प्रयत्न केले हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे अशा माणसावर टीका करणं किंवा त्याच्या टीकेला प्रत्युत्तर देणं हे काय माझ्या दृष्टीने योग्य होणार नाही. तर मला जे लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी मला प्राधान्य द्यावं लागेल.